आगीचं कारण अद्याप समोर आलं नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या अगदी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या आगीमध्ये संपूर्ण कंपनी जळून खाक झालेली आहे. भिवंडीतील ही घटना आहे. आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी फैयाज शेख यांच्याकडनं. फैयाज, प्लॅस्टिकची ही कंपनी होती, आजूबाजूला काय झळ लागली आहे काय किंवा कोण जख्मी झालंय का, जीवित हानी बाबत काय माहिती समोर येते का? जीवित हानी झालेली नाही आहे. भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावाच्या हद्दीमध्ये राजलक्ष्मी हायटेक इंडस्ट्रियल पार्क मध्ये ही प्लास्टिकची कंपनी होती. या कंपनीला अचानक आग लागल्यामुळं पूर्ण संपूर्ण कंपनी ही जळून खाक झालेली आहे. भिवंडी महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या दोन गाड्या सध्या आग विझवण्याच्या शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. फैयाज, तुम्ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आगीमध्ये संपूर्ण कंपनी जळून खाक झालेली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. सुदैवाने कुठली जीवितहानी